महाराष्ट्रातल्या दुर्गम गड किल्ल्यांवर लिहिण्यात आलेल्या तब्बल 18 पुस्तकांचं प्रकाशन नुकतंच पुण्यामध्ये पार पडलं. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. तोरणा, रायगड, जंजिरा, सिंधुदुर्ग अशा 18 किल्ल्यांची इत्यंभूत माहिती या पुस्तकांतून देण्यात आली आहे. कोणत्याही गडावर जायचं असेल तर तिथे कसं जायचं, काय पाहायचं ह्या सगळ्याची माहिती पहिल्यांदा नेटवर शोधली जाते. मात्र बऱ्याचदा ही माहिती अपुरी असते. म्हणूनच पुण्यातल्या रमेश नेवसे ह्यांनी गड किल्ल्यांची माहिती देणारी तब्बल 18 पुस्तकं लिहिली आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या मार्गापासून ते तिथल्या वैशिष्ट्यांपर्यंत आणि इतिहासापासून ते किल्ला बांधणीतल्या बारकाव्यांपर्यंतचे सगळे तपशील ह्या पुस्तकांमध्ये देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या विषयी ऐकून माहिती असेल किंवा टीव्हीला आता अनावश्यक बघून कळतं फक्त, पण पुस्तक रूपाने त्यांना माहिती व्हावी, सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा त्रास होऊ नये त्या दृष्टीने पाहिलंच. औरंगाबादची एक सहल सिंधुदुर्गवर भेटली, कॉलेजची होती, तर त्यांना काय अडचणी आल्या त्या त्यांनी मला ऐकवल्या. म्हणलं हे बाहेरच्या लोकांना, अरेंज करणाऱ्या शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना किती त्रास होतो, आपण काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे. विविध मासिक आणि वर्तमानपत्रांमधून लेख लिहिणाऱ्या रमेश नेवसे यांना पहिल्यापासूनच ट्रेकिंगची आवड होती. ट्रेक करत असतानाच त्यांना पुस्तकं लिहिण्याची संकल्पना सुचली. यासाठी वयाची साठी उलटल्यानंतरही त्यांनी प्रत्येक किल्ल्यावर जाऊन तिथला अभ्यास केला आणि जवळपास 15 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर वयाच्या 71व्या वर्षी त्यांचं स्वप्न साकार झालं. रमेश नेवसे यांची 18 पुस्तकं म्हणजे पर्यटक आणि दुर्गप्रेमींचा मोलाचा वाटाड्याच ठरलाय. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.